नमस्कार सर्वांना, आपल्या संस्कृती क्लासेस मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेला पेपर नंबर 2 मधील मराठी या विषयाची उत्तरं बघणार आहोत. तर माझ्याकडे जो सेट आहे तो सेट ए आहे. क्वेश्चन नंबर 1, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? तर याचा या वाक्यप्रचाराचा अर्थ असलेला वाक्यप्रचार आहे त्याग करणे. दुसरा प्रश्न आहे, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर लेखन नियमानुसार अचूक शब्द पर्याय नंबर 1 पृथक्करण. क्वेश्चन नंबर 3, सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहेत? तर याचं उत्तर असेल द्वितीय आणि चतुर्थी, याचे प्रत्यय सारखेच आहेत. क्वेश्चन नंबर 4, वाचनानुसार अचूक नसलेली शब्द जोडी ओळखा. तर भाषा भाषा, सभा सभा, भाषण भाषण, आज्ञा आज्ञा. तर याचं उत्तर आहे भाषण. आता याचं जे भाषण जे तीन पर्याय नंबर 3 जे उत्तर आहे इथं सगळ्यांना आकार जो आहे इथं कारण आल्यामुळे याच्यामध्ये आ हा स्वर मिसळलेला आहे, इथं भाषण मध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे. किंवा इथं वचनाचा सुद्धा आपण नियम लावू शकतो, त्यानुसार सुद्धा ही जोडी वेगळी येते. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग भावे प्रयोग. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर ती लावणी या प्रकारातील आहे. शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांनी 61 कवणे समाविष्ट आहेत? तर संत नामदेव पर्याय नंबर 1 यांची शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये 61 कवणे समाविष्ट आहेत. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणती विरामचिन्हे द्यावीत? उद्गारवाचक चिन्ह. पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 9, य य य हे गण असणारे वृत्त कोणते? तर याचं उत्तर आहे भुजंग प्रयात. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 10, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर अनन्वय अलंकार होतो. प्रश्न नंबर 11, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, अद्भुत. प्रश्न नंबर 12, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? माती या नामाचे अचूक विशेषण आहे कसदार. प्रश्न नंबर 13, मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर आहे रीती भूतका. पररूप संधीचे उदाहरण ओळखा, नमुजे. पररूप संधीचे उदाहरण आहे नमुजे. तत्पुरुष समासातील शब्द ओळखा, भवसागर. तत्पुरुष समासाचे जे उदाहरण आहे ते आहे भवसागर. राहिलेली सगळी उदाहरणं अव्ययी भाव समासाची आहेत. अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रेम. अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रेम. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी, तर अचूक नसलेली जोडी आहे पर्याय नंबर 4, सुलभ सोपे. हे दोन्ही समानार्थी शब्द होतात. प्रश्न क्रमांक 18, अचूक शब्द ओळखा. तर अचूक शब्द आहे पर्याय नंबर 1, आदरणीय. प्रश्न नंबर 19, दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी आणि पुढची म्हण आपल्याला पूर्ण करायची पर्याय नंबर 4 आहे, त्याची वाजवावी टाळी. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? तर या नाटकाचे लेखक आहेत प्र. के. अत्रे. संध्या पर्वतील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? संध्या पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत ग्रेस. पर्याय नंबर 4 याचं उत्तर असेल. प्रश्न नंबर 22, संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. तर संबोधनयुक्त शब्दरूप जे आहे ते आहे पर्याय नंबर 2, देवांनो. त्याच्यानंतर प्रश्न नंबर 23, पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे, वाक्यप्रकार ओळखा. आता इथं की आल्यामुळे हे केवल वाक्य होत नाही, संयुक्त किंवा मिश्र त्याच्यापैकी शक्यता जास्तीत जास्त मला वाटते मिश्र वाक्य आहे. प्रश्न नंबर 24, भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. भरधाव उपसर्ग
म्हणजे शब्दाला जो पुढे लावला जातो तो म्हणजे भर. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तर तीर्थरूप. आई वडिलांना पत्र लिहिताना तीर्थरूप, आणि या तला इथं दुसरी वेलांटी आहे आणि इथं पहिली वेलांटी आहे, म्हणून तीर्थरूप या दोन्हीकडे असून पर्याय नंबर 3 त्याचं उत्तर असेल. प्रश्न नंबर 26, मराठी वर्णमालेतील अम आहा यांना काय म्हणतात? तर त्यांना स्वरादी म्हणतात. भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघुगुरु क्रम ओळखा, तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. त्याच्यानंतर आहे उतारा. उतारा आपण वाचून बघणार नाहीये, त्याची उत्तरं बघतोय आपण. प्रश्न नंबर 28, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण काय? तर शिकण्याची आवड, पर्याय नंबर 1. प्रश्न नंबर 29, गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, सुशेगाद. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 30, इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता? इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, ला दोलचे विता. तर आज आपण मराठीचे जे अंदाजे आपले उत्तर होते ते पाहिलेले आहेत. जर याचे स्पष्टीकरण हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.